नमस्कार, आप देख रहे हैं सत्यवार्ता टीवी न्यूज। सत्यवार्ता टीवी न्यूज में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। महायुति के भिवंडी लोकसभा उम्मीदवार कपिल पाटिल जी का प्रचार जोरों पर चल रहा है। बता दें, कई दिनों से आमने लोनार जिला परिषद गट में अलग अलग गांव में जा जाकर भाजपा व महायुति के कार्यकर्ता डोर टू डोर प्रचार कर रहे हैं। हम आज आपको दिखा रहे हैं बाप गांव में, जहां भाजपा व्यापारी अघाई ठाणे जिला ग्रामीण अध्यक्ष डॉक्टर यशवंत दादा सोरे के साथ जगन पाटिल व कई पदाधिकारी प्रचार करते नजर आ रहे हैं, घोषणा भी कर रहे हैं। वहीं पर कपिल पाटिल जी के समर्थकों ने डोर टू डोर प्रचार को लेकर क्या कहा, आइए देखते हैं। कासा चिका में, कासा चिका में, पता कमर कसूने, अरे कपिल पाटिल साहब अपने एक नंबर, कपिल पाटिल साहब अपने एक नंबर। जय श्री राम, जय श्री राम। म्हणून आपला एक अमूल्य मत आहे, तो वाया घालू नका, फकट घालू नका। म्हणून येणाऱ्या 20 तारखेला कमर निशाणी समोर येईल, बटन दाबून आपले उमेदवार कपिल पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने विजय करा। विजय भारत देशाला शक्तिशाली बनवण्यासाठी, आपल्या भारत देशाला ताकदवान बनवण्यासाठी, आपल्या भारत देशाला बलवान बनवण्यासाठी, आपल्या भारत देशाला महासत्ता बनवण्यासाठी, भारत देशातील युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी, भारत देशातील युवतींच्या उज्ज्वल भविष्यासाठी, शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आपल्या सर्वांना, भारत देशाला नरेंद्र मोदी साहेबांची गरज आहे। म्हणून आम्ही जनतेच्या घरोघर जाऊन जनतेला आवाहन करतो की तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला कमल या निशाणी समोरील बटन दाबून भिवंडी लोकसभेचे लोकप्रिय उमेदवार कपिल पाटील साहेब यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या, निवडून द्या, निवडून द्या। जय श्री राम। कपिल पाटील साहेब आगे बढ़ो, मोदी सरकार। 20 मे रोजी भिवंडी लोकसभेचं मतदान आहे। आताचे केंद्रीय मंत्री आणि तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भिवंडी लोकसभेचे उमेदवार, लोकप्रिय उमेदवार कपिल पाटील साहेब यांच्या प्रचारासाठी आम्ही रात्रंदिवस फिरत आहोत। या गटात आम्ही 5-7 दिवसापूर्वी सुरुवात केली। आज आम्ही अशा गावात आलोय की जे गाव 100% बीजेपी म्हणून गणलं जातं, अशा देवरुंग गावामध्ये आज आम्ही डोर टू डोर प्रचार करत आहोत। खरोखरच आता भांबरे साहेबांनी सांगितलं की कशा प्रकारच्या, कशासाठी आपल्याला मोदींना मतदान करायचंय किंवा कशासाठी कमलावर मतदान करायचंय, कशासाठी कपिल पाटलांना मतदान करायचंय, तर विकासाची जी कामं झालेली आहेत, जी कधी 70 वर्षात झाली नाही ती 10 वर्षात केली, हे खरोखरच आदरणीय मोदीजींचं श्रेय आहे, त्यांना ते मिळालंच पाहिजे। तसेच कपिल पाटील साहेब हे फार मेहनतीने काम करत आहेत, त्यांच्या कामाचा लोकांवर एवढा परिणाम आहे की लोक स्वतःहून पुढे येऊन आम्ही कपिल पाटलांनाच मतदान करणार किंवा आम्ही कमलालाच मतदान करणार म्हणून आवर्जून सांगत आहेत। त्यात मी एक आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्या जितेंद्र आव्हाडांनी राम हा, श्रीराम हे मांसाहारी आहेत म्हणून ज्याचा उल्लेख केला, अशा जर पक्षाला मतदान करणं म्हणजे आपल्या हिंदू धर्म, आपण हिंदू धर्माच्या भावना तर दुखावल्यात, पण हिंदू धर्म जर जागृत असेल, हिंदू धर्मातील माणसं जर जागृत असतील, तर त्यांना माझी शपथ आहे, श्रीरामाची शपथ आहे की तुम्ही खरोखरच जर हिंदू असाल तर अशा पक्षाला चुकूनही मतदान करू नका। कारण श्रीराम,
कारण हे पक्ष हे आपला हिंदू धर्म नष्ट करण्याच्या तयारीत आहेत, म्हणून आपण आताच जागृत झालं पाहिजे. क्योंकि अभी नाही तो कभी नाही, म्हणून सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे की जसा देवरुंगावाचा मी उल्लेख केला की 100% बीजेपी म्हणून ज्यांना ओळखलं जातं, 100% म्हणजे 4-5 मते बाजूला जात असतील, बाकी सगळीच मते बीजेपीला भेटतात असा ज्यांचा उल्लेख नेहमी उल्लेख होत असतो, अशा गावात आम्ही फिरतो. तिथून आम्हाला चांगला प्रतिसादही मिळाला, अशाच प्रकारचा प्रतिसाद सर्वच गावातून मिळत आहे. त्यामुळे कपिल पाटलांचा विजय हा निश्चितच आहे, त्याच्यात शंकाच नाही, परंतु तो अधिक मताधिक्याने कसा होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, सगळेजण करतही आहेत. त्यामुळे सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. सत्यवार्ता टीवी न्यूज को सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें. धन्यवाद.